आज आहे ना, मी माझ्या या हातातली अंगठी काढली आणि माझ्या एक गोष्ट लक्षात आली. सहज काढली होती आणि जेव्हा ती मी अंगठी काढली तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जेव्हा मी ती अंगठी घातली होती तेव्हा ह्या अंगठीनं माझ्या बोटाला अगदी मनापासून आपलंसं केलं होतं, पकडलं होतं आणि घट्ट धरून ठेवलं होतं. आणि ज्यावेळेस मी तिला जेव्हा बाहेर काढलं त्यावेळेस मात्र माझ्या बोटावरती त्या अंगठीचा छाप हा जसाच्या तसा उठला आणि बराच वेळ ती अंगठी मी काढून ठेवली होती आणि तोपर्यंत तो अंगठीचा छाप हा माझ्या त्या बोटावरती जसाच्या तसा होता. त्यामुळे माझ्या एक गोष्ट फार महत्वाची लक्षात आली की प्रेमाची नाती, मनापासून जोडलेली नाती ही या अंगठीसारखीच आहेत असं मला वाटतं. एकदा बोटात घातली की ती बोटाला घट्ट धरून ठेवतात आणि बाहेर काढली की ती आपली आयुष्यभर निमिटणारी आवीट छाप कायमची बोटावर सोडतात. आपल्याही आयुष्यात अशी काही लोक येतात जी कायमची छाप सोडून जातात. त्यांचं अस्तित्व प्रत्यक्षात आपल्यासोबत असो किंवा नसो, मात्र त्यांचा मानसिक आणि भावनिक उपस्थितीचा वावर हा सदैव आपल्या आजूबाजूला जाणवत असतो, एखाद्या वडाच्या झाडाच्या सावलीसारखा. खरं तर अशी ही निवडक माणसं माणसं ओळखणारी नाही तर माणसं समजून घेणारी असतात. आणि म्हणूनच मला ह्या माझ्या आयुष्यातल्या अभ्यासातून असं वाटतं की माणसं आहे ना ओळखायला नाही तर माणसं समजून घ्यायला शिकायला हवं. माणसांची कदर करायची असेल तर ती जिवंतपणीच करा, कारण तिरडी उचलण्याच्या वेळेस तिरस्कार करणारे सुद्धा लोक रडतात आणि मेलेल्या माणसाला कधीही वाईट म्हणू नये, चांगलंच म्हणलं पाहिजे अशा प्रकारची प्रथा आपल्याकडे आहे. आणि त्यामुळे शोकांतिका हीच आहे की जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही आणि ही व्यथा आहे. आणि म्हणून माणसांना जिवंतपणीच ओळखण्यापेक्षा समजून घ्या, कारण मेल्यानंतर समाधीवर फुलं वाहण्यामध्ये काहीच अर्थ नसतो. चांगल्या माणसांवर तुम्ही एवढा विश्वास ठेवा जेवढा तुम्ही आजारपणामध्ये औषधावर ठेवता. कित्येकदा आपली माणसं आपल्याला थोडस कडक बोलतात, रागावून बोलतात, पण ती तुमची असतात, चांगल्यासाठी असतात. जसं औषध कडू असलं तरी आपल्या फायद्याचं असतं, तसंच काही माणसांचं असतं. इतर माणूस एखाद्याबद्दल आपल्याला काय सांगत असेल तर आपण त्याची शहानिशा न करताच एखादी गोष्ट खरं मानतो, हे चूक आहे. पण लक्षात ठेवा, एखादा माणूस एखाद्यासाठी वाईट असेल तर दुसऱ्यासाठी तो वाईट असतोच असं मात्र नसतं. आपण पाहतो की एखादा माणूस श्रीमंत असेल तो झाला तर लगेच लोकांची त्याच्याबद्दलची प्रक्रिया ही अजिबात चांगली नसते बोलण्याची. त्याच्यामागं त्याला काही ना काहीतरी वाईटच बोलणार, त्याने लुबाडूनच कमवलंय, त्याने फसवलंयचे अशी विशेषणं लावली जातात. आणि अशाच प्रकारचं एक दुसऱ्यांना सांगितलं जातं आणि प्रत्येकजण शहानिशा न करता विश्वास ठेवतात आणि ते सगळीकडे पसरलं जातं. तुम्हाला माहिती आहे, तुमच्या चौकातला एखादा मारवाडी तुम्ही पहा, व्यावसायिक पहा, तो लोटा घेऊन येतो आणि 2-4-10 वर्षांमध्ये स्वतःचं मोठं अस्तित्व तयार करतो. आपण मात्र वर्षानुवर्ष तिथंच राहतो आणि त्याच्या प्रगतीला आपण पाहून म्हणतो की हा लोकांना मोठून लुटून मोठा झालाय. पण तो व्यक्ती 3:30-4 पासून रात्री 1 वाजेपर्यंत जीव तोडून काम करतो, स्वतः हमाली करतो, काही झालं तरी लोकांची सेवा करतो. तो कधी चिडत नाही, पैशाचा जपून वापर करतो, तो दिखावा करत नाही, त्याच्या वागणुकीमध्ये काटकसर असते, हे मात्र कोणालाच दिसत नाही. म्हणून माणसांच्या किंवा कोणाच्याही बोलण्यावर जाऊ नका. खरंच समोरची व्यक्ती तशी आहे का? मग तुम्हाला त्याचा वाईट अनुभव आला आहे का याचा विचार करा. नाहीतर तुम्हाला अ ने सांगितलं आणि तुम्ही ऐकलं आणि ब ला तुम्ही सांगितलं, तर ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे वाईट एखाद्याबद्दल सांगता त्यावेळेस त्याचं पाप, म्हणजे त्या माणसाचं पाप ज्याच्याबद्दल तुम्ही वाईट बोलता, त्याचं पाप मात्र तुमच्या डोक्यावर येऊन बसतं. या बाबतीत एक गोष्ट आहे, पण ती आज मी तुम्हाला सांगणार नाही, पुढच्या केव्हा तरी भागामध्ये सांगेन. थोडक्यात काय तर आनंदाने जगा, आनंदी दिवसाची आनंदी सुरुवात. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच शेअर करा आणि आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात.